नमस्कार, लोबसिस किचन मराठी मध्ये आज आपण महाराष्ट्राचा फेमस पौष्टिक नाश्ता फ्लॉवर म्हणजेच फूलकोबीचे पोहे बनवूया, जे खूप मस्त लागतात आणि तुम्हाला नक्कीच खूप आवडतील। चला तर पोहे बनवण्यासाठी इथे आपण 200 ग्रॅम म्हणजेच 4 वाटी मध्यम जाडीचे पोहे घेतले आणि पोहे करताना शक्यतोर मध्यम जाडीचेच पोहे घ्यायचे, पोहे छान तयार होतात। आणि आता पोहे परफेक्ट कसे भिजवायचे ते बघू। पोह्यांमध्ये पाणी टाकून धुवून घ्यायचे, 10-20 सेकंद पाण्यात ठेवले की पोह्यातील पाणी काढून ते चाळणीत घ्यायचे आणि अशा पद्धतीने ते 7-8 मिनिट वाटीवर किंवा प्लेटवर थोडे तिरपे ठेवायचे, म्हणजे जास्तीचे पाणी निघून जाईल व 7-8 मिनिटांनंतर पोहे छान हवे तसे नरम होतील। कढईमध्ये 2.5 टेबलस्पून तेल गरम झाले की 1 छोटा चमचा मोहरी, 1/2 छोटा चमचा जिरे घालायचे व जिरे मोहरी तडतडले की 1.5 टेबलस्पून शेंगदाणे घालायचे। शेंगदाणे तेलात छान खरपूस तळून घ्यायचे। शेंगदाणे मस्त खरपूस तळून झालेले आहेत तर आता बारीक चिरलेल्या 6-7 हिरव्या मिरच्या घालायच्या। मिरच्या पण छान फ्राय करायच्या। मिरच्यांचे प्रमाण फ्लॉवर घालतोय म्हणून थोडे जास्त घेतले। मिरच्या फ्राय झाल्यानंतर 9-10 कढीपत्त्याची पाने पण तेलात चांगली झाल्यानंतर बारीक चिरलेला एक मोठा कांदा घालायचा। कांदा थोडा परतवला की लगेच 1/2 वाटीपेक्षा थोडी जास्ती वाटाणे घालायचे, म्हणजे कांद्यासोबतच वाटाणे पण शिजून मऊ होतील। मीडियम फ्लेमवर कांदा परतून घेऊ। बघा, कांदा आणि वाटाणे मऊसर झालेले आहेत तर आता 1/4 छोटा चमचा म्हणजेच 3/4 टीस्पून हळद टाकू व हळद मिसळून घेतल्यानंतर 1 बाउल चिरलेला फ्लॉवर घालू आणि सर्व जिन्नस सोबत मिसळून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे, मिसळून घ्यायचे। आणि आता मंद आचेवर 5-6 मिनिट झाकून ठेवायचे, म्हणजे फ्लॉवर शिजून छान मऊ होईल। मात्र मध्ये एकदा झाकण काढून बुडात नको लागायला म्हणून हलवून घेतले व परत झाकून ठेवले। 5-6 मिनिटांनंतर बघा, फ्लॉवर छान शिजून मऊ झालेला आहे। आता 1 छोटा चमचा साखर टाकू। साखर टाकणे ऑप्शनल आहे, नाही टाकली तरीही चालेल। आणि साखर चांगली मिसळून घेतल्यानंतर भिजलेले पोहे घालू व सर्व भाज्या मसाल्यांसोबत छानपैकी मिसळून घेऊ। आणि आता मंद आचेवर 2 मिनिट झाकून ठेवायचे, म्हणजे वाफेने पोहे छान मऊ होतील व सर्व मसाले पण छान एकसारखे पोह्यांना लागतील। येथे बघा, यम्मी टेस्टी पौष्टिक फ्लॉवर पोहे खाण्यासाठी तयार झाले आहेत। वरून थोडी कोथिंबीर घालू आणि गरमागरम फ्लॉवर फूलकोबीचे पोहे सर्व करू व सोबत लिंबाची फोड पण द्यायची। पोहे अजून पौष्टिक बनतात आणि चवीला पण छान लागतात। व व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।